परफ किचन मध्ये मी स्नेहा आपले स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, तुम्ही गाजर किंवा दुधीचा हलवा भरपूर खाला असेल, पण मी आज तुम्हाला हलवा दाखवणार आहे तो बीटाचा। बीट म्हटलं की आपल्या शरीरामध्ये रक्ताचं, हेमोग्लोबिन सगळ्या प्रकाराला तो मदत करतो, असा हा बीटाचा हलवा मी आज तुम्हाला करून दाखवते। चला पाहूया त्याला लागणारं साहित्य आणि कृती। बीटाच्या हलव्यासाठी मी अर्धा किलो बीट घेतले आहेत। छोटे छोटे आहेत, पण जरा आपण घेतोय ताट असे घ्यायचे की आपल्याला किसायला आले पाहिजे किसणीने। एक वाटी साखर घेतली आहे, फुल भरून नाही, जास्त गोड हवा असेल तर फुल भरून घ्या। अर्धा वाटी दूध घेतलं आहे, लागल्यास घालणार आहे, नाही तर नाही घालणार। दोन तीन चमचे मी डालडं घेतलं आहे आणि 5-6 सजावटीसाठी मी काजू घेतले आहेत आणि ही काजू आणि बदामाची भरड आहे जी आपण हलव्याला टाकणार आहोत। बीट आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये। तसे आपण किसते हे सोलूनही घेणार आहोत, तरी पण आपण धुवून घ्यायचे, हाताला आपल्या माती लागते किसतेवेळी म्हणून। पाणी स्वच्छ आलं आहे त्यामुळे मी काही परत धुवत नाही आहे, छान असे धुवून घेतले आहेत मी। स्वच्छ असे धुवून झाले आहेत, आता आपण हा वरचा जो शेंडीचा भाग आहे तो असा गोलाकार कापायचा आहे आणि हे ठेवायचं आहे, कारण ह्याची पकड आपण धरून बीट किसणार आहोत म्हणून हे ठेवून द्यायचं, हे कापायचं नाही। आता हे आपण सोलण्याच्या साह्याने सोलून घेऊया। कारण हे कंदमूळ जरा मातीत असतं आणि ही साल जरा माती लागलेली असते, तरी आपण स्वच्छ धुवून घेतलंय, पण साल बहुतेक वापरत नाही कलरसाठी, तर काळपट असा कलर येईल म्हणून, कारण साल ही काळी असते। असा हा सोलून झालेला आहे सोलवण्याने। तसेच आता मी सगळे सोलून घेते, किसणीच्या साह्याने आपण हे बीट किसून घ्यायचे। कधी पण फ्रेश बीट वापरायचे, पटकन किसले जातात बीट, जास्त दिवस आणून ठेवले तर नरम पडतात, मग ते आपल्याला किसताना जरा त्रास होतो। हा देठ आपल्याला घ्यायचा नाही आहे, ह्या देठामध्ये माती असते, कारण हे मातीमध्ये असतं खाली, आतमध्ये आपण व्यवस्थित असं हे करून बघितलं तर माती लागते, तरी पण आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि हे घालायचं नसतं। बीट माझे किसून झालेले आहेत, मी आता गॅस ऑन करते आणि मी त्याच्यावर पॅन ठेवला आहे, तुम्ही कढईही वापरू शकता। पॅन आपला तापला आहे, मी आता 1.5 चमचा डालडा टाकते, डालडा आपला मेल्ट होतो आहे। डालडा मेल्ट झालं आहे, आपण त्याच्यावर आता हा किसलेला बीटाचा किस घालतो आहे। बीटाचं एक वैशिष्ट्य म्हणजे असा कुठल्या पदार्थाला कलर नसतो जो बीटाला असतो, बीटाचा जो गडद रंग आहे तो आपल्या कुठल्याच पदार्थाला नसतो। बीटाला जास्त पाणी सुटत नाही म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकणार आहोत। जरासा असा चरचर चरचर आवाज यायला लागलाय, म्हणजे थोडंसं जे पाणी असतं बीटाला ते सुटलंय। आता मी थोडंसं दूध ओतते, बीटाला जास्त वेळ लागत नाही शिजायला। आता मी ह्याच्यामध्ये साखर टाकते, कारण बीट हे गाजरासारखं गोड नसतं म्हणून साखर आपण भरपूर वापरतो। तुम्ही जर खवा किंवा मावा वापरत असाल तर साखरेचं प्रमाण कमी करा। साखर घातल्यावरही ह्याला पाणी सुटत नाही, जर असं पाणी सुटतं ते त्या हलव्याला पुरे होतं आणि शिजायलाही मदत होते साखरेला जे पाणी सुटतं त्याने। बीटाचा हलवा आपला जवळ चांगला होत आलाय। आता हा तुम्ही शिजला हे कसं ओळखणार, हा जो आपण शिजला आहे हा ज्यातलं पाणी सगळं सुकून जातं आणि जे आपण केस किसलेला असतो तो राहत नाही, पूर्ण असा एकजीव होतो आणि त्याला एक असा डार्क गडद कलर येतो, इतका डार्क गडद कलर येतो जो आपण किसलेला किसाला असतो तो कलर राहत नाही। त्याच्यावरनं आपण ओळखून जायचं की आपला हलवा शिजला आहे। पाहिजे असेल तर तुम्ही बोटानेही चेपून पाहू शकता हलवा शिजला आहे की नाही तो, आणि आपण हा बोटे चेप करून बघायचा शिजलाय की नाही। बीट किसून माझ्या बोटांनाही तोच कलर लागलेला आहे। जेव्हा आपण हा पॅनमध्ये घातला तेव्हा हा हलवा पॅनभर होता, आता आपण हा पाहू शकतो की हा घातला त्याच्यापेक्षा अर्धा झालेला आहे, त्याच्यावरनही कळू शकतो की आपला हलवा शिजला आहे। हलव्यामध्ये मी काजूचे तुकडे टाकलेले आहेत, कोणताही ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता, बदाम असो काजू पिस्ता, माझ्याकडे काजू आहेत मी काजू टाकलेले आहेत। आता मी गॅस बंद करते, आपला हलवा बीटाचा तयार आहे। असा हा
पिठाचा हलवा तयार झालाय. तुम्ही ह्या वेळेला नक्की करून पहा. आता पिठाचा सीझन पण आहे आणि छोटी मुलं टंगळे मंगळे करतात किंवा कारकूर करतात खायला, म्हणून हा अशा पद्धतीने हलवा करून दिला तर ते खातात आणि त्याला वेगवेगळे आकार दिले तरीही खातात. म्हणून हा हलवा तुम्ही नक्की करून पहा, आपल्या मुलांना घाला, मोठ्या माणसांनाही चांगला, सी व्हिटॅमिन भरपूर असतात आणि हा हलवा लागतोही टेस्टी. त्यामुळे हा नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.